नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? असणारच, कारण घरात आहात, सुरक्षितता बाळगत आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छतेचे सर्व नियम पाळायचे आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवायचं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत मी संध्या ज्ञानेश भंडे, अमृतवेल शिक्षण संस्था, धर्मवीर संभाजी विद्यालय सहशिक्षिका आपण सर्वांचे हर्ष स्वागत करीत आहे. आज आपण मराठीच्या तासाला जमलेलो आहोत. सोमवार आहे, रविवारी छानपैकी मस्त आराम केलेला आहे आणि आज पहिल्या तासाला आपण इथे जमलेलो आहोत. तर बाळांनो, आता मी तुमच्याशी गप्पा मारते. या गप्पांसाठी मी कशाची मदत घेतली? तर आपल्या भाषेची मदत घेतली. आणि ही भाषा जी आपण बोलतो, ही भाषा शुद्ध होण्यासाठी किंवा समोरच्याला ती छानपैकी समजण्यासाठी आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा इतर सर्व भाषांमध्ये व्याकरण हे फार मदत करत असते. आणि व्याकरणातलाच एक महत्वाचा भाग आहे, त्या भागाचं नाव आहे विराम चिन्हे. तर ही विराम चिन्हे का आहेत, त्याचा उपयोग काय, ते कशासाठी वापरतात, तर ते आज आपण आपल्या पाठाला पाहणार आहोत. तर आजचा आपला सुंदरसा घटक आहे विराम चिन्हांची ओळख, त्याचा वापर आणि त्याचं महत्व, की का बरं विराम चिन्ह वापरायची, त्याच्यामुळे काय फायदा होतो. तर आजचा आपल्या घटकाला आपण सुरुवात करूया विराम चिन्हे. पहा, आपला घटक आहे आज विराम चिन्हे. मग आता ही विराम चिन्ह का बरं हवीत, तर एक छोट्याशा परिच्छेदामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशासाठी आपण ही विराम चिन्हे वापरतो. तर पहा, तुमच्या समोर एक छोटासा परिच्छेद आलेला असेल, पण त्याच्यामध्ये ना बघा काहीच दिसत नाहीये. मी त्याचं ना वाचन करते, फक्त शब्द आपल्याला इथे दिसत आहेत, कोणती चिन्ह नाहीये किंवा काही त्यात असं वेगळे पण वाटत नाहीये. तर मी आता वाचन करते, लक्षपूर्वक ते सगळ्यांनी ऐकायचंय. राजा म्हणाला, बसा मंडळी, बसा काय प्रधानजी, कशी काय आहे राज्याची हाल हलव. प्रधानजीने उत्तर दिले, आपल्या कृपेने उत्तम आहे, गोरगरीब भरपूर कष्ट करीत आहे, श्रीमंत लोक मजा करीत आहेत, छान उत्कृष्ट बरं, चोरी मारी वगैरे. राजाने पुन्हा विचारले, छे कोणी चोरी करीत नाही, फक्त चोरी तेवढ्या चोऱ्या करीत आहेत. पहा, हे ऐकल्यानंतर काहीच कळलं नसेल हो की नाही, कारण मला कुठे थांबायचं ते पण कळलं नाही आणि ते काही बदलच नाही. कुठे वाक्य संपलं, कुठे सुरू झालं, कुठला शब्द कुठे आला आणि याचा अर्थ सुद्धा मला काहीच कळला नाही. म्हणजेच जेव्हा आपण भाषा लिहितो, धडे वाचतो, कविता वाचतो, तर त्याच्यामध्ये ना काही चिन्ह आलेली असतात आणि ह्या चिन्हांच्या मदतीने आपण आपली भाषा सुंदर करत असतो. मग त्या चिन्हांनाच म्हणतात विराम चिन्हे. आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्याला अधून मधून थांबावे लागते आणि या थांबण्यालाच विराम असे म्हणतात. विराम म्हणजे बघा, आपण खूप थकलो दमलो की विश्रांती घेतो, आपल्या शरीराला आराम देतो. त्याप्रमाणे जेव्हा आपण बोलत असतो, जर सलग मी बोलत राहिली तर मला दम लागणार आणि मी काय बोलते हे तुमच्यापर्यंत सुद्धा पोचणार नाही. किंवा तुम्ही आई बाबांशी बोलत असताना, मित्रमैत्रिणींशी बोलत असताना सलग बोलत गेलात तर कोणाला काहीच कळणार नाही. मग जर आपण आपण भाषेत बोलताना बघा नेहमी आपण मध्ये मध्ये थांबत असतो, त्या थांबण्यालाच काय म्हणतात विराम. मग फक्त बोलतानाच का तर नाही, लिहिताना अथवा वाचताना, वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी वाक्यात जी चिन्हे वापरली जातात त्यांना विराम चिन्हे असे म्हणतात. बघा, आता मी काही विराम चिन्हांचा उपयोग केलाय आणि हा जो परिच्छेद होता की नाही की ज्याच्यात काहीच नाहीये, हाच परिच्छेद मी या विराम चिन्हांच्या मदतीने पहा इथे लिहून तुम्हाला दाखवलेला आहे. आता मी या परिच्छेदाचं वाचन करते, आता लक्षपूर्वक ऐकायचं. राजा म्हणाला, बसा मंडळी, बसा. काय प्रधानजी, कशी काय आहे राज्याची हाल हवाल. प्रधानजीने उत्तर दिले, आपल्या कृपेने उत्तम आहे, गोरगरीब भरपूर कष्ट करीत आहेत, श्रीमंत लोक मजा करीत आहेत, छान उत्कृष्ट बर, चोरी मारी वगैरे. राजाने पुन्हा विचारले, छे कोणी चोरी करीत नाही, चोर फक्त चोर तेवढ्या चोऱ्या करीत आहे. बघा, आता उत्तर प्रधानजीने दिलेलं आहे. आता पहा, मी मघाशी वाचलेलं आणि आता वाचलेलं, नक्कीच तुम्हाला या परिच्छेदाचा अर्थ समजला आहे. हा विनोदी परिच्छेद आहे,
पण जेव्हा इथे आपण चिन्हांचा वापर केला तेव्हा प्रत्येक शब्दाचा प्रत्येक ओळीचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. मग ह्या अर्थ पोहोचण्यासाठी आपल्याला हे विरामचिन्हे मदत करीत असतात. मग आता कोणकोणती विरामचिन्हे आपण पाहणार आहोत, चला तर मग गाण्याच्या मदतीने जाऊया आपल्या आपण विरामचिन्हाकडे. पहा, वाक्य पूर्ण झाले हसून सांगे पूर्ण विराम. वाक्य पूर्ण झाले हसून सांगे पूर्ण विराम. दोन छोट्या वाक्यांना सहज जोडे अर्धविराम. दोन छोट्या वाक्यांना सहज जोडे अर्धविराम. एका जातीच्या शब्दांमध्ये येऊन बसे स्वल्पविराम. एका जातीच्या शब्दांमध्ये येऊन बसे स्वल्पविराम. प्रश्न पडतो तेव्हा धावून येई प्रश्नचिन्ह. प्रश्न पडतो तेव्हा धावून येई प्रश्नचिन्ह. भावनांच्या रसात बुडून उभे राही उद्गार चिन्ह. भावनांच्या रसात बुडून उभे राही उद्गार चिन्ह. शब्दावर जोर पाडी अवतरण चिन्ह एकेरी. शब्दावर जोर पाडी अवतरण चिन्ह एकेरी. कुणी बोले तिथेच दिसे अवतरण चिन्ह दुहेरी. कुणी बोले तिथेच दिसे अवतरण चिन्ह दुहेरी. कुठे घ्यावा विराम हे चिन्ह सांगे अचूक. कुठे घ्यावा विराम हे चिन्ह सांगे अचूक. चिन्हांच्या सोबतीने वाक्य लिहू बिनचूक. चिन्हांच्या सोबतीने वाक्य लिहू बिनचूक. मग आता हे चिन्ह नसेल तर काय होईल पहा. चिन्ह वगळून वाक्य कसे ओंगळवाणे दिसे. चिन्ह वगळून वाक्य कसे ओंगळवाणे दिसे. चिन्हामुळेच वाक्याचा अर्थमणी ठसे. चिन्हांमुळेच वाक्यांचा अर्थमणी ठसे. पहा सुंदरस गाणं विरामचिन्हाचं तुमच्या समोर मी सादर केलं, त्यामुळे नक्कीच तुम्हाला या विरामचिन्हांचा वापर कसा करायचा हे थोडक्यात समजलेलं आहे. तर आता चला एक एक विरामचिन्ह केव्हा वापरतात ते पाहूया. पहिलं विरामचिन्ह आहे पूर्ण विराम. सगळ्यांनाच माहिती आहे की वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्ण विराम हे चिन्ह वापरतात. पहा कंसात मी ते चिन्ह दिलेलं आहे आणि हे चिन्ह देताना पहा जो टिंब दिलेला आहे तो भरीव गोल असतो, त्याच्यामध्ये मध्ये खड्डा नसतो. जसा तो भरीव दिसतो की नाही टिपका, त्याप्रमाणे आपण पूर्ण विराम देतो. फक्त वाक्य पूर्ण झाल्यावरच पूर्ण विराम देतात का, तर नाही. काही वेळा पहा आपण एखादं नाव पूर्ण खूप मोठं नाव आहे तर त्या नावाचं पहिलं अक्षर लिहून म्हणजे संक्षिप्त रूप त्याचं छोटस रूप लिहिण्यासाठी सुद्धा हे चिन्ह वापरतात. ठीक आहे. मग आता कशी बरं बघा, वाक्य पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे चिन्हांचा वापर कसा होतो. ठीक आहे. आता मी वाचन घेणार आहे त्यामुळे रेज हँड मला आलाच पाहिजे. चला सगळ्यात पहिलं वाक्य श्रावणी वाचेल. श्रावणी वाच बळा. मी दररोज व्यायाम करते. मी दररोज व्यायाम करते. अगदी करते की करतोय बळा. तू करते बरोबर आहे. वाक्यात काय लिहिलंय? करतो पण मी मुलगी आहे ना. हा म्हणून तू करते म्हटलं. अगदी बरोबर. पण वाक्य मी लिहिलेलं आहे करतो. छान. चला समीक्षा रणदिवे मला पुढचं वाक्य वाचून दाखवणार आहे. कालचा सुट्टीचा दिवस मजेत गेला. खूप छान केली की नाही सगळ्यांनी मजा. बघा वाक्य पूर्ण झाल्यानंतर मी शेवटी जे चिन्ह दिलेलं आहे त्याला म्हणतात पूर्ण विराम. आता मला आरती चोरगे वाचून दाखवेल पुढचं वाक्य. शेखरच्या गटाने लगोरी चालली. लगोरी चालली रचली. हा शेखरच्या गटाने लगोरी रचली. अरे काय मनाचीच वाक्य सांगताय काय. बर पहा नंतर चिन्ह कोणतं दिलेलं आहे पूर्ण विराम. आता मला सोनाक्षी गायकवाड पुढचं वाक्य वाचून दाखवणार आहे. सोनाक्षी. काबड कबड्यांचा
काबाड कष्ट, काय शब्द आहे बाळा तो? काबाड कष्ट, काबाड कष्ट करण्याचा असंख्य लोक असतात. ओके, काबाड कष्ट करणारे, खूप मेहनत करणारे, हा काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. पुढचं वाक्य मला गणेश वाचून दाखवेल. हा गणेश, तुझा आवाज येत नाही बळा. ओके, अथर्व वाज बळा हे वाक्य. मुक्ता मन लावून प्रमुख पाहुण्यांची भाषण ऐकू लागली. खूप छान. बघा या वाक्यांच्या शेवटी मी कोणतं चिन्ह दिलेलं आहे? पूर्ण विराम. ठीक आहे, आता जाऊया आपण पुढे. आता मी सांगितलेलं की काही वेळा काय होतं, नावाचं जे अध्याक्षर आहे, नावाची जी सुरुवात आहे, त्या सुरुवातीचं जेव्हा मी पहिलं अक्षर लिहिते तेव्हा सुद्धा या चिन्हाचा उपयोग केला जातो. फक्त इथे ते पूर्ण विराम असे न म्हणता अशा प्रकारे आपण संक्षिप्त रूप लिहिताना तो टिंब देऊन आपण नावं लिहितो. जसं की आता पाहायचं तुम्हाला दिसत असेल प्र के अत्रे. मला साई निंबाळकर मला वाचून दाखवेल हे दिलेलं जे आहे याचं पूर्ण नाव. बघा आता काय आलं पूर्ण नाव साई निंबाळकर. प्रल्हाद केशव अत्रे, अगदी बरोबर. आता मला मृण्मयी वाचून दाखवेल. मृण्मयी चव्हाण काय दिसतंय बघ बळ तुला. विदा सावरकर. बरोबर, विदा सावरकर. आणि इशिका मला वाचून दाखवेल विदा सावरकर यांचं संपूर्ण नाव काय आहे. इशिका. विनायक दामोदर सावरकर. हा, स्वातंत्र्य सेनानी आहे होते हे विनायक दामोदर. विनायक दामोदर सावरकर असे आपण त्यांना ओळखतो. आता प्रिया खेडकर मला पुढचं वाचून दाखवणार आहे. प्रिया खेडकर. हा प्रिया. चैतन्य वाज बळा. सन विवी. सन विवी, या सन विवीच मला साहिल धामणे वाचून दाखवणार आहे पूर्ण याच वाचन करून. शब्द काय आला बघ पूर्णपणे. सप्रेम नमस्कार विनंती विशेष. साहिल धामणे. हा साहिल वाज बळा. ओम चाळके वाज. सप्रेम नमस्कार विनंती विशेष. सप्रेम नमस्कार विनंती विशेष, खूप छान. आता पुढे जाऊया. पुढचं मला वाचून दाखवणार आहे निर्जा. उदा. उदा. उदा याच पूर्ण रूपांतर काय होत निर्जला तूच वाच बळा. उदाचा पूर्ण शब्द काय आला. उदाहरण. उदाहरण. बघा कशा प्रकारे इथे आपण पूर्ण विराम हा शब्द वापर केलेला आहे. आता अनुष्का सोमवती पुढचं वाचेल. विम कुलकर्णी. विनायक महादेव कुलकर्णी. ओके, वरदवाच. वरद. विमा कुलकर्णी. बघा हे नाव कोणाला आठवले का रे. विमा कुलकर्णी आपण कुठे वाचलेलं आहे. विनायक महादेव कुलकर्णी. अरे वा छान. विनायक महादेव कुलकर्णी ते अमर हुतात्मे झाले या कवितेचे कवी. त्यांचं नाव पण पहा अशा प्रकारे आपल्याला छोटा संक्षिप्त रूप करून पुस्तकात दिलेला आहे. ओके ना. अशा प्रकारे आपण पूर्णविराम जसं वाक्यात वाक्य संपल्यानंतर वाक्य पूर्ण झाल्यानंतर वापरतो त्याचप्रकारे
दिलेला शब्द त्याचं अध्यक्षर किंवा त्याचं संक्षिप्त रूप छोटं रूप लिहिताना सुद्धा आपण अशा प्रकारे या चिन्हाचा उपयोग करतो. चला तर जाऊया आता दुसऱ्या चिन्हाकडे. दुसरं चिन्ह आहे अर्धविराम. हे तुम्ही फार कमी पाहिलेलं असेल पण याचं सुद्धा फार महत्व आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं काय की दोन छोट्या वाक्यांना सहज जोडून जात आहे. मग आता ही छोटी वाक्य म्हणजे काय तर एकदम अर्थपूर्ण त्या वाक्यांचा अर्थ एकमेकांशी जुळणारा अर्थ असतो तेव्हा या अर्धविराम या चिन्हाचा उपयोग करून ती दोन वाक्य जोडली जातात. आणि ही अर्धविरामाने जेव्हा ही दोन वाक्य जोडली जातात तेव्हा काय करतात माहितीये का, तेव्हा आणि पण किंवा परंतु अशा शब्दांनी ही दोन वाक्य जोडली जातात. आणि हे शब्द जिथे येतात त्याच्या अगोदर अर्धविराम हे चिन्ह या चिन्हाचा उपयोग केला जातो. ठीक आहे, आता इशिका मला वाचून दाखवणार आहे पहिलं वाक्य. बघा अर्धविराम आलेलं पहिलं वाक्य मला इशिका वाचून दाखवेल. इशिका बघ तुला कोणतं वाक्य दिसतंय. हात सदा नमस्कारासाठी जोडलेले पण दुसरा कोणी पाय धरू लागला कि ते पसार होत. बघा पण हात सदा नमस्कारासाठी जोडलेले पण बघा तिथे अर्धविराम हे चिन्ह आलेलं आहे. पण दुसरा कोणी पाय धरू लागला कि ते पसार होत. गाडगे बाबांच्या पाठामध्ये बघा हे वाक्य आलेलं आहे आणि त्या ठिकाणी या चिन्हाचा उपयोग केलेला आहे. मग या अशा प्रकारे अशी दोन छोटी वाक्य जोडताना सुद्धा हे अर्धविराम वापरलं जात. आता निधी पारदुले पुढचं वाक्य वाचेल. निधी बघ तुला काय वाक्य दिसतंय. निधी राधा शाळेत आली नाही कारण ती आजारी आहे. राधा शाळेत आली नाही कारण ती आजारी आहे. बघ या ठिकाणी सुद्धा नाहीच्या नंतर अर्धविराम हे चिन्ह वापरलेलं आहे आणि दुसरं वाक्य सुरू करण्यापूर्वी कारण हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आपण पाहिलं किंवा परंतु पण कारण आणि या पद्धतीने अशी दोन वाक्य जोडताना हे अर्धविराम चिन्ह वापरलं जातं. जाऊया आता पुढे. पुढचं चिन्ह आहे आपलं स्वल्पविराम. या चिन्हाचा आपण सारखा वापर करत असतो. आपल्या खूप ठिकाणी हे चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. जसं की तुम्ही बघा या इथे पण पाहिलेलं आहे दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत. त्या ठिकाणी सुद्धा हे चिन्ह आलेलं आहे ते आहे स्वल्पविरामाचं. मग आता हे स्वल्पविराम चिन्ह असंच वापरतात का. तर बघा कोणकोणत्या जागी कोणकोणत्या ठिकाणी हे स्वल्पविराम आपण वापरू शकतो. बघा श्रेया कदम वाचते का बळा काय लिहिलंय ते. हा श्रेया. एका जातीचे दोन किंवा दोनापेक्षा जास्त शब्द किंवा अनेक छोटी वाक्य एकत्र आल्यास हे चिन्ह वापरतात. अगदी बरोबर. एकाच जातीचे म्हणजे काय, फुलांची नावे, फळांची नावे, मुलांची नावे, गावाची नावे. ओके ना, जेव्हा अशी भरपूर नावं एकत्र येतात, उदाहरणे एकत्र येतात, त्यावेळी त्या शब्दांमध्ये स्वल्पविराम हे चिन्ह वापरलं जातं. आणि हे चिन्ह वापरताना एक काळजी घ्यायची असते की आता समजा माझ्याकडे पाच नावं आहेत तर मी पहिल्या तीन अक्षरांना तीन अक्षरांच्या नंतर स्वल्पविराम हे चिन्ह देणार पण चौथ्या आणि पाचव्या अक्षरांच्या मध्ये आणि व या पद्धतीने आपण लेखन करून तिथे स्वल्पविराम हे चिन्ह दिलं जात नाही. बघा त्याचबरोबर हाक मारताना कोणाचं नाव घ्यायचं आहे त्या ठिकाणी सुद्धा हाक मारताना नावापुढे हे चिन्ह वापरतात. कसं बरं तर आता ते आपण वाक्यातून पाहूया. मला चैतन्य शिंदे वाचून दाखवेल. चैतन्य पहिलं वाक्य वाचायचं बळा. स्वल्पविराम घातलेलं हे वाक्य आहे. माझ्या बॅगेत वही, पेन्सिल, पट्टी, डब्बा आणि पाण्याची बाटली आहे. बरोबर. माझ्या बॅगेत वही, पेन्सिल, पट्टी, डबा आणि पाण्याची बाटली आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे पहा,
स्वल्प विराम या चिन्हाचा उपयोग केलेला आहे. तर आता लक्षात आलं असेल, मी तुम्हाला मगाशी आणि व केव्हा सांगितलं बघा. इथे पाच वस्तू दिलेल्या आहेत, वही, पेन्सिल, पट्टी, डबा आणि पाण्याची बाटली. व शेवटचे दोन शब्द लिहिताना मी तिथे आणि या शब्दाचा वापर केलेला आहे किंवा व सुद्धा लिहिला जातो. आणि पहिल्या तीन शब्दानंतर स्वल्प विराम हे चिन्ह आलेलं आहे. तुमच्याकडे तीन नावं असतील तर पहिल्या आणि दुसऱ्या शब्दाच्या मध्ये स्वल्प विराम चिन्ह येणार आणि दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या मध्ये व किंवा आणि हे शब्द वापरून आपण वाक्य लेखन करतो. आता फक्त उदा याच गोष्टीसाठी किंवा माझ्याकडे वस्तूच आहेत तेव्हाच स्वल्प विराम वापरला जात नाही, तर काही कृती आपण सलग करत असतो. त्या कृतींची रांगेत जेव्हा त्या कृती येतात मला सांगायचे आहे तेव्हा सुद्धा मी हे स्वल्प विराम चिन्ह वापरते. कसे पाहता ते मला हा लावण्य मला वाचून दाखवेल. लावण्य पुजारी, आईने सगळ्यांना भाज्या वेगळ्या केल्या, दिसल्या आणि डब्यामध्ये भरून ठेवल्या. आईने सगळ्या भाज्या पिशवीतून काढल्या, वेगळ्या केल्या, धुतल्या, चिल्या आणि डब्यामध्ये भरून ठेवल्या. आईने सगळ्या भाज्या पिशवीतून काढल्या, मग काय केलं, वेगळ्या केल्या, धुतल्या, चिरल्या आणि डब्यात भरून ठेवल्या. बघा इथे जेव्हा आपण कृती एकत्र येतात रांगेत तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारे स्वल्प विराम या चिन्हाचा उपयोग करतो. आणखी पहा, आणखी कधी कधी स्वल्प विराम वापरतात. भक्ती गोरे मला वाक्य वाचून दाखवेल. हा भक्ती वाच बळा. रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी लिहून करायचो. छान भक्ती, छान वाचला बळा. रोज ज्या गोष्टी घडायच्या लिहून काढायचो कि नाही, रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी वहीत लिहून काढायचो. छोटीशी दोन वाक्य आलेली आहेत आणि ही दोन छोटी वाक्य जोडताना सुद्धा मी कोणतं चिन्ह वापरलेलं आहे. भक्ती कोणतं चिन्ह वापरलं या ठिकाणी मी? स्वल्प विराम. अगदी बरोबर, स्वल्प विराम. त्याचप्रमाणे मी सांगितलं की एखाद्याला हाक मारायची आहे, एखाद्याचं नाव घ्यायचं आहे, त्यावेळी सुद्धा आपण इथे स्वल्पविराम हे चिन्ह वापरतो. पहा अजून खूप आहे आपल्याला वाचायला, मी प्रत्येकाला संधी देणार आहे. हा रोहन अभ्यास कर, किंवा बाई तुम्हाला हाक मारतात, रा अक्षरा उत्तर आता देऊ नकोस, मी तुझं नाव घेतलेलं नाहीये, ओके नाही. तनुजा नीट लक्ष दे, लक्षपूर्वक ऐक, अशा वेळी हे स्वल्पविराम हे चिन्हाचा वापर केला जातो. की नाही सगळ्यांच्या छान पैकी लक्षात आलं असेल. चला तर जाऊया आपण पुढच्या विराम चिन्हाकडे. थोडस वेगळं आहे पण खूप तुमच्या माहितीचं आहे, कारण याच्यावर आपण खूप अभ्यास केलेला आहे आणि ते चित्र पाहिल्यानंतर सगळ्यांना पहा कसा आनंद होणार आहे. सगळेजण आता विचार करतायत, बाई माझं नाव कधी घेणार, बाई मला कधी वाचायला सांगणार, मी या प्रश्नाचं काय उत्तर देणार, कसं बरं हे झालं असेल. असे जेव्हा वेगवेगळे प्रश्न पडतात तेव्हा आपण प्रश्नचिन्ह वापरतो. मग केव्हा केव्हा हे प्रश्नचिन्ह वापरतात पहा. का, कधी, कुठे, कोणी, कशाला, केव्हा, किती, काय, असे सगळे प्रश्न जेव्हा पडतात तेव्हा आपण त्याच्या पुढे कोणतं चिन्ह देतो? प्रश्नचिन्ह. मग आता हे प्रश्नचिन्ह आपण हे प्रश्नचिन्ह देतो की नाही तर मला गणेश वाचून दाखवेल. पहा केव्हा केव्हा आपण प्रश्नचिन्ह देतो. गणेश कांबळे मला वाचून दाखवेल. ओके गणेश, ओम फाळके वाज बळा. काही मुलं छान चॅट बॉक्स मध्ये पण टाकत होते. हा अक्षरा भोसले वाच बळा परत.
वाक्यात प्रश्न विचारला असे तर वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. छान आहे अक्षरा, मस्त एकदम. इतकं छान वाचलंच ना की खरंच तो प्रश्न आहे कळला की वाक्यात जेव्हा प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. कंसामध्ये पहा चिन्ह दिलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. खूप मुलांची ना हे चिन्ह लिहिताना फार मजा येते. अरे कसा बरं गोल काढायचा, हा का माझा येत नाहीये सुंदरसा, मग काय करायचं, हे चिन्ह एकदा पाटीवर छान अक्षरात सराव करायचा, खूप वेळा लिहायचा. म्हणजे इथे जसं चिन्ह दिलेलं आहे की नाही, तुमच्या सगळ्यांचं असं सुंदर असं प्रश्नचिन्ह येणार. काही जण एक लिहितात टिंब देतात, काही जण उभी दांडी देतात वक्र करून आणि टिंब देतात, मग ते प्रश्नचिन्ह वाटत नाही. इथे बघा कंसात जे दिलेलं आहे ना अशा पद्धतीने दिलं की ते दिसायला पण सुंदर दिसतं, ओके नाही. त्याचबरोबर आता त्याची वाक्य तुमच्या समोर येत आहेत, तर मला श्रुती वाचून दाखवेल. श्रुती, प्रश्नचिन्ह असलेली हे वाक्य वाच. वाक्य तुझे नाव काय, अगदी बरोबर. वृंदा कोटपकर, वृंदा कोटपकर पुढचं वाचेल. वृंदा, तुझे नाव, तू कोठे राहतोस, तू कोठे राहतोस, अगदी बरोबर. प्रिया खेडकर पुढचं वाक्य वाचणार आहे. प्रिया, कुट्टी बंद होती का, कुट्टी बंद होती का, अगदी बरोबर. सोनाक्षी गायकवाड आता वाचेल. काय म्हणते आमची मुग्धा, काय म्हणते तुम्ही या आपची मुग्धा, काय म्हणते आमची मुग्धा. अशीच गलते वाद म्हणते, गलते वाद. काय म्हणते आमची मुग्धा, काय म्हणते आमची मुग्धा. पुढचं वाचणार आहे भक्ती गोरे. हरुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस कि नाही, खूप छान. अथर्व गोसावी पुढचं वाचेल. तुम्ही कधी आलात, तुम्ही कधी आलात. बघा या सगळ्या प्रश्नांच्या समोर, प्रश्नांच्या शेवटी मी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता हे जे प्रश्नचिन्ह आहेत की नाही हे आपल्याला सांगत असतात की अरे इथे मला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मग केव्हा, जेव्हा आपण अशा प्रकारे प्रश्नचिन्ह पाहतो तेव्हा आपण विचार करायला लागतो आणि ती उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. आता जाणार आहोत आपण पुढच्या चिन्हाकडे. आपलं पुढचं चिन्ह आहे उद्गार चिन्ह. जसं की आता तुम्ही छान उत्तरं देत आहेत, चॅटबॉक्सचा छान वापर करत आहात, खूप सुंदर सुंदर शिस्त पाळत आहात, तेव्हा मी तुमचं कौतुक करते. मोठ्या बाई तुमचं फार कौतुक करतात. किंवा खूप आपल्याला जेव्हा आनंद होतो तो आनंद व्यक्त करताना आपण काहीतरी बोलतो, काहीतरी लिखाण करतो आणि त्यावेळी या उद्गार चिन्हाचा उपयोग केला जातो. कंसामध्ये पहा हे चिन्ह दिलेलं आहे, उभी रेषा आणि त्याच्या खाली छोटासा टिंब दिला जातो. म्हणजे पूर्ण विराम जसं आपण देतो तसं हे भरीव गोल देऊन हे उद्गार चिन्ह लिहिलं जातं. माता श्रावणी धुरी मला वाचून दाखवेल. श्रावणी, केव्हा वापरतो आपण उद्गार चिन्ह? हा श्रावणी धुरी, ओके. श्रावणी, श्रावणी करपे वाचते का बळा? वाचा. मनाली मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी हे चिन्ह वापरतात. आश्चर्य, आनंद, दुःख, प्रशंसा व्यक्त करताना हे चिन्ह दिले जाते. हा, आपल्या मनातल्या भावना, मग तो आनंद असो, दुःख असो, राग असो किंवा खूप प्रशंसा असो किंवा आपलं फार कौतुक असो, त्यावेळी हे उद्गार चिन्हाचा उपयोग केला जातो. आता मला
सलोनी पवार वाचून दाखवणार आहे वाक्य. उद्गार चिन्ह वापरलेलं हे वाक्य सलोनी वाचते. अरे वा काय सुंदर चित्र आहे. अरे वा काय सुंदर चित्र आहे बहा. अरे वा कौतुक केलेलं आहे. मग त्या वाच्या नंतर उद्गार चिन्ह आलेलं आहे, हो की नाही. ओम चाळके पुढचं वाक्य वाचेल. नवी वही मजाच आहे की. मजाच आहे की. वैष्णवी शेटे वाचेल आता पुढचं वाक्य. जोडगे अनुष्का जोडगे वाज बळा. अबब केवढा मोठा हा ढग. अबब केवढा मोठा हा ढग. आश्चर्य होत. काहीतरी वेगळं पाहायला मिळालेलं आहे तेव्हा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे. उद्गार चिन्हाचा उपयोग केलेला आहे. उद्गार चिन्ह वापरलेलं आहे, हो की नाही. त्यानंतर पहा काय आलेलं आहे. मला वाचून दाखवणार आहे नवीन कोणीतरी हात वर केलेला आहे. पाहूया साक्षी शुक्ला मला वाचून दाखवेल. साक्षी काय दिसतंय बळा तुला. छान सुंदर बोललास. छान सुंदर बोललास. पहा अशा प्रकारे कौतुक केलेलं आहे त्या ठिकाणी. सचिन कोरी आहे ना, जरा एकदा तो बोलूनच दाखव मला. छान पैकी वाचून दाखव सचिन. हा सचिन कोरी वाचतोय बळानो. ऐका बघा कसं वाचतोय तो. हा सचिन वाच. खूप छान सूर लावतो सचिन कोरी. बघूया वाचन कसं करतोय आता तो. यश बोताळजी वाज बळा. काय दिसतंय तुला. बापरे किती मोठा साप होता तो. अरे निधी किती छान वाचलं. बापरे पण मी यशच नाव घेतलं होतं. बरं ठीक आहे, पण छान वाचलं म्हणून मी ऐकून घेते तुझं. बापरे किती मोठा साप होता तो. भीती वाटली की नाही. या ठिकाणी सुद्धा आपण असं उद्गार चिन्हाचा उपयोग करून घेतो. त्यानंतर पहा काय आलेलं आहे. छान छान मराठीच्या तयार करायला शिकलेलो आहोत. मी बोलू आता. मी कौतुकच तुमचं काढून घेते. आता मी कौतुकच नाही कोणाचं करणार, हो की नाही. कौतुक करायचं असेल, आपली प्रशंसा ऐकायची असेल, आपल्याला आनंद व्यक्त करायचा असेल, तर आपण हे उद्गार चिन्ह वापरत आहोत. मग हे वापरताना जर आपण बेशिस्तपणा केला तर मी उद्गार चिन्ह देईल का तिथे. काढून टाकणार त्याला, हो की नाही. सोम वाज शेवटचं वाक्य. शाबास खूप छान गोष्ट तयार केली आहेस. अगदी बरोबर. पहा आपण किती चिन्ह पाहिली इथे. पूर्ण विराम पाहिला, अर्ध विराम पाहिला, प्रश्नचिन्ह पाहिलं, स्वल्प विराम पाहिला आणि उद्गार चिन्ह सुद्धा पाहिलं. तुम्ही छान बोलत आहात, मी छान ऐकत आहे. मग या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाची दोन चिन्ह आहे. दोन म्हणजे एकच अल्पविराम. दोन प्रकार इथे पडतात, कोणते ते पाहूया. श्रेयस वाचून दाखवेल. श्रेयस तुला काय दिसतंय बघ आता. हा श्रेयस कोणतं चिन्ह आलं रे तुझ्या समोर आता. हा श्रेयस आता आलं बघ चिन्ह. कोणतं चिन्ह आलं. अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह अगदी बरोबर आहे. आता तनुष वाचेल पुढचं. तनुष बघा तुला काय दिसतं इथे. एकेरी अवतरण चिन्ह.
हा एकेरी अवतरण चिन्ह हे अवतरण चिन्ह आहे की नाही. अवतरण चिन्हाचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे एकेरी अवतरण चिन्ह. बघा कंसामध्ये ते चिन्ह दिलेलं आहे मी वरून करून गोल केलेलं आहे मग टिंब 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 लिहिलेलं आणि पुन्हा पूर्ण केलेलं आहे ते चिन्ह. हे चिन्ह नीट लक्षात ठेवायचं. आता हे टिंब टिंब म्हणजे काय तर मध्ये आलेलं वाक्य आणि हे वाक्य मला एकदम ठाशीवपणे सांगायचं आहे किंवा एखादा शब्द मला तिथे स्पष्ट करायचा आहे तर त्या ठिकाणी आपण हे एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. कसे पाहता एखाद्या शब्दावर मला जेव्हा जोर द्यायचा असतो तेव्हा मी हे अवतरण चिन्ह वापरते. मग आता एखाद्या शब्दावर जोर कसा द्यायचा तर हा जोर देण्यासाठी अर्णव सुजले गावकर मला पुढचं वाक्य वाचून दाखवणार आहे. हा जोर देताना मी या एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग कसा केलेला आहे. सुजले गावकर अर्णव अर्णव वाजवा. ज्ञानेश्वरानी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. ओके छान प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वरानी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. मग मला इथे ग्रंथाचं नाव सगळ्यांना स्पष्ट करायचं आहे म्हणून मी काय केलं इथे ज्ञानेश्वरी या शब्दाला मी इथे एकेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे. त्यामुळे काय झालं तुमचं लक्ष पहिलं कुठे गेलं त्या शब्दाकडे गेलं म्हणजे त्या शब्दावर मला जोर द्यायचा होता. मग अशा प्रकारे आपल्या पुस्तकामध्ये काही ठराविक महत्वपूर्ण वाक्य असेल महत्वपूर्ण शब्द असेल तर त्या ठिकाणी असं एकेरी अवतरण चिन्ह वापरतात की ज्याचा उपयोग आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहिताना किंवा माहिती साठवताना याचा उपयोग आपल्याला होतो. आता स्वप्नराज पुढचं वाक्य वाचेल. टीचर मी वाचू निधी. हा निधी थांबा बळा जरा. हा स्वप्नराज वाचतोय. अरे साईन करायचं मी सगळ्यांची नावं घेते. नवनवीन वर्षाचा संकल्प केला रोज काहीतरी लिहायचंच. अगदी बरोबर. स्वप्नराज मला सांगशील का हे वाक्य तू कुठे ऐकलंयस कुठे वाचलंयस आठवतंय का स्वप्नराज. मुग्धा लिहू लागली. हा मुग्धाने संकल्प केला होता आणि मुग्धा बरोबर संकल्प केलेला आहे लिहिणार हो की नाही. आणि ना चॅटबॉक्समध्ये ना काहीतरी उत्तर टाईप करते बाळानं फक्त आपण काय करायचं छानपैकी बरोबर उत्तरं चॅटबॉक्स मध्ये टाकायची म्हणजे काय होणार मोठ्या बाई बसलेल्या आहेत इतर शिक्षक आहेत तुमचं छान कौतुक करणार आहेत. आणि जे वेगळा चॅटबॉक्स वापरतात की नाही त्यांच्या उत्तराला फुली येईल. आता पुढचं पुढे पाहूया आपण हे एकेरी अवतरण चिन्ह वाचण्यासाठी निधी पाष्टे मला हे वाक्य वाचून दाखवणार आहे. आपल्या देशाचे गीत वाक्य सत्यमेव जयते आहे. ओके निधीच्या जागी आशिषने वाचलेलं आहे. बर आपल्या देशाचे गीत वाक्य सत्यमेव जयते आहे. पण बाळांनो रेज हँड करायचं मी नाव घेईल त्यांनीच उत्तर द्यायचं. मायकेला पण छान वाजतं आहे की नाही. आपल्या देशाचे ब्रीद वाक्य कोणते आहे हे मला स्पष्ट करण्यासाठी किंवा हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तकामध्ये किंवा माहितीमध्ये किंवा मी सुद्धा हे शब्द तुम्हाला जोर देण्यासाठी काय केलेलं आहे ते एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केलेला आहे. चला तर याच अवतरण चिन्हाचा दुसरा एक प्रकार आपण पाहूया. जो एकेरी अवतरण चिन्ह पाहिलं त्याचप्रमाणे दुहेरी अवतरण चिन्ह सुद्धा आपण आपल्या लेखनामध्ये त्याचा उपयोग करतो. श्रेया कदम मला वाचून दाखवणार आहे दुहेरी अवतरण चिन्ह आपण केव्हा वापरतो. बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवताना हे चिन्ह वापरतात. हा श्रेया पुन्हा एकदा वाच. बोलणाऱ्या तोंडाचे शब्द दाखवताना हे चिन्ह वापरतात. नीट बघ म्हणून बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द. श्रेया वाचते आहे. बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखवताना हे चिन्ह वापरतात.
हा का बरं मी तुला परत परत वाचाय सांगितलं, कोणतं अक्षर विसरलेलीस तू वाचायला सांग बरं, तू सांग मला, श्रेया सांगणार आहे कोणतं शब्द अक्षर विसरलेली वाचायला. पहिलं. पहिला शब्द वाचला तर पहिल्या शब्दातलं कोणतं अक्षर विसरलेलीस तू? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना आपण हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. तर आता पहा हे दुहेरी अवतरण चिन्ह वाक्यात कसं बरं आलेलं आहे. मला नवीन कोणीतरी आता वाचायला हवं आहे. छान पैकी जो गणेश कांबळे मला पुढचं वाक्य वाचून दाखवतोय का बघ. वाक्य आलं का गणेश तुझ्याकडे? हो बाई, मयूर म्हणाला मी डब्यात गुळाची पोळी आणली. मयूर म्हणाला मी डब्यात गुळाची पोळी आणली. पोळी आणली. हा या ठिकाणी मला हे तोंडचे वाक्य आहे, मयूरच्या तोंडचे वाक्य आहे म्हणून मी या ठिकाणी काय केलेलं आहे त्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे, जेणेकरून मला ते सांगता येणार की अरे हे आणि हे अवतरण चिन्हाचा उपयोग कसा करायचा याच्यावर आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये आम्ही असे ही बोलतो असा पूर्ण पाठ आपण अभ्यासलेला आहे की त्या ठिकाणी असे मयूर म्हणाला मी डब्यातून गुळाची पोळी आणली. ओके, आता श्रेयश मला पुढचं वाक्य वाचून दाखवणार आहे की ज्याला चॅटबॉक्स कसा वापरायचा थोडासा लक्षात आलेला नाही, तर श्रेयश मला याचं एकदा उत्तर दे आणि मग चॅटबॉक्स वापरू नकोस हा बाळा. हा श्रेयश. बाई म्हणल्या, बाई म्हणल्या उद्या नदीचे चित्र काढून आणि श्रेयस तू सुद्धा बघ. बाई म्हणाल्या उद्या नदीचे चित्र काढून आणा. म्हणल्या नाही काय शब्द बघ, म्हणाल्या. श्रेयस ऐकलं म्हणाल्या. हा बाई म्हणाल्या. बाई म्हणाल्या अगदी बरोबर. मनोलीच्या धडातलं हे वाक्य आहे उद्या नदीचे चित्र काढून आणा. मग या ठिकाणी बघा बाई म्हणाल्या त्या व्यक्तीने म्हणालेलं वाक्य आहे म्हणून इथे मी दुहेरीची अवतरण चिन्हाचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे. आता पुढचं वाक्य आराध्या महाडिक वाचेल. आराध्या आलं का बळा तुझ्याकडे वाक्य बघ आणि वाचून दाखव छान पैकी. रोहनने विचारले मी शब्दाचा क्रम कसा लावला. रोहनने विचारले बाई तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला. अगदी बरोबर वाचलेला आहे बघ. आता रोहनने विचारले कशा तोंडचं वाक्य आहे म्हणून काय केलं आहे पहा इथे अवतरण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. आणि बाई, बाई म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे म्हणून पहा बाईच्या नंतर, बाईंच्या नंतर काय आलेलं आहे तिथे स्वल्पविराम हे सुद्धा चिन्ह या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि रोहनने बाईंना प्रश्न केला म्हणून बघा शेवटी प्रश्नचिन्ह सुद्धा आलेलं आहे. आणि ते वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्याच्या रोहनच्या तोंडचं वाक्य पूर्ण झाल्यानंतर अवतरण चिन्ह पूर्ण सुद्धा झालेलं आहे. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी आपण अवतरण चिन्हाचा वापर केला तर तो पूर्ण करायला सुद्धा विसरायचं नाही तर तुमचं वाक्य कुठे संपलं किंवा ते काय म्हणाले हे सुद्धा समोरच्याला कळणार नाही. मग अशा प्रकारे आपण एखाद्या तोंडचे वाक्य देताना त्या अवतरण चिन्हाचा उपयोग करतो. भक्ती गोरे पुढचं वाक्य वाचेल. किती घाण वास येतो या कचऱ्याचा. जयंत म्हणाला. किती घाण वास येतो या कचऱ्याचा असं कोण म्हणालं? जयंत म्हणाला. आणि म्हणून पहा पहिलं वाक्य आलेलं आहे उत्तरण चिन्हामध्ये आणि कोण म्हणालं? तर जयंत म्हणाला. अशा पद्धतीने सुद्धा आपण लेखन करतो. आणि मग स्वल्प विराम पाहिलेला आहे हो की नाही. आता या प्रकारे दुहेरी अवतरण चिन्ह सुद्धा पाहिलेलं आहे. माता हँड ऑप्शन वापरायचं आहे आणि मला छान छान नाव घेईल त्याने उत्तर द्यायची आहे. बघूया आता तुम्हाला ही सगळी चिन्ह कितपत समजलेली आहेत, त्या चिन्हाचं नाव कितपत समजलेलं आहे. तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत पहा, चॅटबॉक्स मध्ये तुम्ही उत्तर टाईप करू शकता. दिलेल्या वाक्यातील
विराम चिन्हे ओळखा। चला पहिलं वाक्य आलेलं आहे, संध्याकाळी मुले खेळायला बाहेर पडली। क्षितिज मला सांगेल या प्रश्नाचं उत्तर। या वाक्यामध्ये क्षितिज कोणतं विरामचिन्ह आलेलं आहे? पूर्णविराम। पूर्णविराम पहा, वाक्य पूर्ण झाल्यानंतर आलेलं आहे पूर्णविराम। हर्षदा पाटील, पुढचं वाक्य तुझ्यासाठी आहे, शाळा कधी सुरू होणार? हर्षदा पाटील, कोणतं चिन्ह आलेलं आहे हर्षदा पाटील? प्रश्नचिन्ह। आता मला सांगेल सुजाता पवार, चॅट बॉक्सचा योग्य वापर करत आहात, या ठिकाणी कोणतं चिन्ह आलेलं आहे? सुजाता पवार मला सांगेल सर्पविराम। बघा, नीट पाहायचंय, खूप छान, चॅट बॉक्सचा योग्य वापर करत आहात। संदीप बोतळजी सांग, आपला यश बोतळजी सांगतो उद्गार चिन्ह। बघा खूप छानच्या नंतर उद्गार चिन्ह आलेलं आहे आणि वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम सुद्धा आलेला आहे, पण मी पर्याय कोणते दिलेत? उद्गार चिन्ह आणि स्वल्पविराम, म्हणून इथे उत्तर आलं उद्गार चिन्ह। चला आणखी दोन वाक्य आहे तुमच्यासाठी। वृंदा मला वाचून दाखवेल, वृंदा याचं उत्तर सांगेल मला। दिवाळीला लाडू चकली शंकरपाळी आणि करंजा केल्या आहे, या ठिकाणी कोणतं चिन्ह आलेलं आहे? वृंदा आहे। वरद, वरद मला सांगेल, वरद, आई म्हणाली छान जेवण बनवतेस, या ठिकाणी कोणतं बरं चिन्ह आलेलं आहे? वरद अवतरण चिन्ह। अवतरण चिन्ह, अगदी बरोबर वरद, खूप छान। अवतरण चिन्ह थोडस। खालील वाक्यामध्ये कोणते विराम चिन्ह येईल ते ओळखा। ताईने उत्तर दिलं आहे दुहेरी अवतरण चिन्ह, वाक्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह आलेले। बघा दोन प्रकारे चिन्ह लावले की ना दोन वेळा, मग त्याला म्हणतात दुहेरी अवतरण चिन्ह। आता पुढे पाहूया, खालील वाक्यामध्ये कोणते चिन्ह येईल ते ओळखायचं आहे। मला पहिलं वाक्य मी देत आहे, नवीन कोण आलेला आहे का? अनुष्का झोडगे। वाक्य वाच बळा अनुष्का। आजोबांनी सहशाची गोष्ट सांगितली। बरं, तू मला सांगू शकशील का या ठिकाणी मी कोणतं चिन्ह द्यायला पाहिजे? पूर्णविराम। अगदी बरोबर, या ठिकाणी मी चिन्ह देणार आहे पूर्णविराम। आजोबांनी सशाची गोष्ट सांगितली, चिन्ह आलेलं आहे या ठिकाणी पूर्णविराम। चला आता दुसरं वाक्य येत आहे, बागेत गुलाब चाफा मोगरा व जास्वंद ही फुले फुलली आहेत। मला साक्षी शुक्ला सांगेल का बाळा या ठिकाणी मी कोणतं चिन्ह घालायला पाहिजे? टीचर स्वल्पविराम। श्रावणी, हॅलो टीचर, स्वल्पविराम। अरे वा, सगळे हुशार, पण कोणाचा आवाजच माझ्यापर्यंत येत नाहीये, एकत्र बोलताना मला कोणाचा आवाजच ऐकायला येत नाही। मीच उत्तर दाखवते आता, बागेत गुलाब चाफा मोगरा स्वल्पविराम वापरलेला आहे, जास्वंद ही फुले फुललेली आहेत, या ठिकाणी मी स्वल्पविरामाचा उपयोग केलेला आहे। ठीक आहे, आता पुढचं वाक्य आहे आर्यन जायभायसाठी। आर्यन, नाना काका आनंदाने काढवलत होते, या ठिकाणी ते कोणतं चिन्ह वापरणार? प्रश्नचिन्ह। टीचर प्रश्नचिन्ह। आर्यन मला सांगे प्रश्नचिन्ह आलेलं आहे प्रश्नचिन्ह। तुम्हाला सगळं प्रश्नचिन्ह,
सगळे चिन्ह प्रश्नचिन्ह आणि या सगळ्या चिन्हांचा कसा वापर करायचा हे सगळ्यांना समजलेलं आहे. किती गोड सूर लावला रे बाळा, आपण सगळ्यांना त्या सुराचा त्रासच झाला की नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण हे चिन्ह शिकलेलो आहोत, चिन्ह कसे लिहायचे शिकलेलो आहोत, कसं त्याचं लेखन करायचं, कशा प्रकारे योग्य प्रकारे त्याचा वापर करून आपण आपलं लेखन सुंदर करू शकतो हे सगळं आपण छान शिकलेलो आहोत. मग आता स्वाध्याय तर झालाच पाहिजे. आता छोटासा स्वाध्याय आहे तुमच्यासाठी, फटाफट स्क्रीनशॉट मारायचा आहे त्याचा, कारण लिहायला आपल्याकडे वेळ पुरणार नाही. फटाफट याचा स्क्रीनशॉट मारायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तर खाली दिलेला परिच्छेद वाचा आणि त्यात आलेली विरामचिन्हे ओळखा आणि त्यांची नावे वहीत लिहायची आहेत. या परिच्छेदामध्ये कोणकोणती विरामचिन्हे आलेली आहेत मी परिच्छेद वाचून दाखवते. सोहमचे चित्र पाहून निशा एकदम ओरडली, किती छान फुलपाखरू. आता आई सुद्धा जाण्यासाठी वळली पण सोहमने तिला थांबवले व म्हटले, आई आणखी एक चित्र मी काढू का. अशा प्रकारे हा परिच्छेद आहे, निरीक्षण करा आणि या ठिकाणी कोणकोणती चिन्ह आलेले आहेत यांचं लेखन सुंदर अक्षरामध्ये आपल्या वहीत लिहायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, खूप छान पैकी उत्तरे दिलेली आहेत आणि खूप छान नावं सुद्धा तुमची आलेली आहेत. तुम्ही दिसलेला आहात, मग आपल्या युट्यूबला हा व्हिडिओ पाहायला विसरायचा नाही, लाईक करायला विसरायचं नाही. आणि जे कोणी या तासाला हजर राहिले नाहीत त्यांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाहीये. आणि सगळ्यांनी व्हिडिओ छान पैकी पाहायचा आहे. खूप 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 धन्यवाद. चॅट बॉक्स